डिस्क्वालिफाय 100% मी सांगतो, जे शिस्त पाळणार नाही त्यांना मी डिस्क्वालिफाय करू शकतो. शिस्त पाळायलाच लागते ना. इफ यू वॉन्ट टू बिकम अ गव्हर्नमेंट सर्वंट, तुम्हाला शिस्त पाळायला नको का? काही वृत्तपत्रातून आणि वृत्तवाहिन्यामधून एक बातमी जी प्रसिद्ध झालेली आहे त्या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छितो की मी बीडला गेलेलो होतो आणि हा शासकीय पूजेचा कार्यक्रम होता आणि मी ज्यावेळेला माझी प्रेस चालू होती त्यावेळेला एक मुलगी म्हणजे कॅन्डिडेट ह्या प्रेसच्या मध्ये आली. असं एक प्रेस चालू असताना कोणी मध्ये येण्याची काही आवश्यकता नसते कारण प्रेस संपेपर्यंत थांबू शकतात. आणि मी ज्याला सांगितलं की ही प्रोसेस सुरू झालेली आहे आणि माझी प्रेस कॉन्फरन्स चालूच होती त्यावेळेला, म्हणजे प्रेस मीडियावर चालू होती. त्याला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले, त्यावेळेला मी सांगितलेलं होतं की अशा तऱ्हेची बेशिस्त चालत नाही कारण शेवटी शिक्षक हे आम्ही मुलांना शिस्त लावण्यासाठी त्या ठिकाणी आमची अपेक्षा आहे आणि हे सांगणं म्हणजे कोणाचा अपमान नाही आहे. आणि तरी पुन्हा पुन्हा बोलत राहिले तर त्याला एक पद्धत असते की आम्ही ज्याला मुलांचं भवितव्य घडवतो आहे त्याला मुलांना शिस्तीचं पालन सांगितलंच पाहिजे. आणि माझी विनंती आहे की प्रत्येकाने ती प्रेस बघितली पाहिजे. प्रेस बघितल्याशिवाय त्याच्यावर काही कॉमेंट्स देणं हे अतिशय चुकीचं आहे. मी कोणाचाही अपमान केलेला नाही की मी लहानात लहान माणसाचा सुद्धा कधी अपमान करत नाही. परंतु जर मुलांना जे शिक्षक शिकवणार त्यांनी शिस्त पाळायलाच लागते हा माझा नेहमी मी सगळ्यांनाच सांगतो. कोणी जर शाळा चुकवून कोणी आंदोलन केलं तरी मी त्यांना सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मुलांचं नुकसान होता कामा नये कारण मुलं ही माझ्या डिपार्टमेंटची प्रायोरिटी आहे. मी ज्याला शिक्षण मंत्री बनलो त्यालाच मी अनाऊन्स केलेलं होतं की मी 1 वर्षाच्या आत सर्व शिक्षकांचे प्रश्न सोडवेन आणि त्याच्यानंतर माझी प्रायोरिटी ही फक्त विद्यार्थी हे राहील. आणि कोणी जर ऑनलाईन अर्ज केलेला असेल तर त्या ठिकाणी कधी जाहिरात येणार वगैरे सगळ्याचं स्पष्टीकरण तिथं लिहिलेलं असतं. त्याचे टप्पे ठरलेले आहेत आणि त्या टप्प्याप्रमाणे ती कारवाई चालू आहे. आणि त्याच्यामुळे एकदा आम्ही भरती केली, भरतीची परीक्षा घेतल्यानंतर ती कारवाई पूर्ण होणार हे उघड आहे. परंतु ही सुद्धा चौकशी माझ्याकडे कोणी अन्यथा केली तर मी त्याची उत्तरं देत असतो. परंतु प्रेस चालू असताना कोणी मध्ये येणं हे शिस्तीला धरून नाही कारण प्रेसच्या वेळेला तो अधिकार प्रेसचा असतो. आणि त्याच्यामुळे स्टेटमेंट काढायचं, सुप्रियाताईंनी सुद्धा स्टेटमेंट काढलं आहे. सुप्रियाताईंनी साहेबांच्या प्रेस बघाव्या, त्या मध्ये चुकीचा कोणी प्रश्न विचारला साहेब ताबडतोब त्याला थांबवतात. कोणाला थांबवणं हा अपमान नसतो. आणि परत परत कोणी जर शिस्तभंग केला तर त्याच्यावर अशासाठी कारवाई केली पाहिजे की पुढे मग हेच चालू राहणार, उद्या शिक्षक बनल्यानंतर काय करणार? मुलांना शिस्त लावायची तर अगोदर आपण शिस्तेचं पालन करायला लागतं. प्रेस कॉन्फरन्स संपेपर्यंत थांबू शकतात. मी थांबायला सांगितलं, मी उत्तर दिलं आणि थांबायला सांगितलं, पुन्हा मध्ये मध्ये बोललं तर मला मग सांगायला लागलं की मुलांना मुलांचा अधिकार पहिला आहे, कोणाला नोकऱ्या पाहिजेत कोणाला नोकरी मिळवणं हे नंतरच आहे. परंतु माझ्या मुलांना जर कोण शिस्त शिकवणार नसेल तर ते मी सहन करू शकणार नाही. आणि असं जसंच्या तसं माझी मुलाखत आहे, कोणीही माझी मुलाखत बघावी, मुलाखत न बघता बातम्या देणं किंवा त्याच्यावर काही कॉमेंट करणं योग्य नाही. त्याच्यामुळे माझी एकच विनंती आहे, सगळ्यांनी अवश्य ती मुलाखत बघावी. आणि ती मुलाखत बघताना मी काय त्या मुलीशी बोलत अजिबात नव्हतो, माझी प्रेस कॉन्फरन्स सुरू होती. हे अगोदर लिहिलं होतं की शी डिस्टर्ब ड्युरिंग माय प्रेस कॉन्फरन्स. आणि असं कोणाच्याही प्रेस कॉन्फरन्समध्ये आता जर मी आपल्याशी बोलतो आहे आणि ही प्रेस कॉन्फरन्स घेतलं तर त्रयस्थ व्यक्ती येऊन ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काही बोलू शकत नाही. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स होईपर्यंत थांबावं, नंतर मला भेटावं. मी शांतपणे प्रत्येक गोष्टीचं उत्तर देत असतो. पण ही शिस्त शिक्षक ज्याला शिक्षक बनायचं त्यांनी ही शिस्त पाळलीच पाहिजे. उद्या मी जर गावामध्ये गेलो तर कुठलाही तलाठी कुठलाही ग्रामसेवक जो शासकीय नोकर आहे अशा तऱ्हेचं बेशिस्त वर्तन करत नाही. आमच्याकडे आम्ही अतिशय आदर हा शिक्षकांचा ठेवतो, ते वेगळ्या तऱ्हेचं प्रोफेशन आहे. परंतु त्याचबरोबर सरकारी नोकराचा दर्जा आम्ही त्यांना दिलेला आहे, त्याच्यामुळे ती शिस्तसुद्धा पाळणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे ध्येय तर अजून शिक्षकसुद्धा बनलेले नाही आहे, तर त्यांनी ती शिस्त पाळावी एवढंच मी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही आहे कारण प्रेस कॉन्फरन्स चालू होती हे त्याच्यामध्ये लिहिलेलं नाही आहे. आणि प्रेस कॉन्फरन्सच्या मध्येच एखादी मुलगी येणे की जी कॅन्डिडेट आहे तर ते
शिस्तीला धरून नाही. त्यांनी थांबलं पाहिजे माझी प्रेस कॉन्फरन्स संपेपर्यंत. आणि ही प्रत्येकाला हे पाळायलाच लागतं पथ्य, आणि ते पथ्य प्रेस कॉन्फरन्स चालू होती हे मुख्य आहे. प्रेस कॉन्फरन्सच्या मध्ये आल्यानंतर तरी पण मी एका मिनटात उत्तर दिलेलं होतं की भरतीची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यानंतर माझ्याशी चर्चा ही माझी प्रेस संपल्याशिवाय करू शकत नाही, कारण ती ऑनलाईन प्रेस आहे. माझं रेकॉर्डिंग चालू होतं आणि त्याचं रेकॉर्डिंग सर्वांनी अवश्य बघावं, महाराष्ट्रातल्या सर्वांनी अवश्य बघावं, म्हणजे त्यांना कळेल की माझं पूर्ण डेडिकेशन हे विद्यार्थ्यांच्या हिताकडे आहे. आणि कुठलीही बेशिस्त मी विद्यार्थ्यांच्या शिक्षक संप त्यांना शिकवणार आहेत, त्यांनीसुद्धा तसंच शिस्तीचं वर्ग वर्तन म्हणजे तीच शिस्त पाळावी अशी माझी नॅचरली अपेक्षा आहे. आणि ते जर भरती होत आहेत तर त्यांनीसुद्धा हे समजून घेतलं पाहिजे की पुढच्या काळामध्ये आपण जसं वागणार तसे आपले विद्यार्थी वागणार. आणि त्याच्यामुळे शिक्षकांनी जे ज्यांना शिक्षक बनायचं आहे त्यांनीसुद्धा शिस्तीचं पालन केलं पाहिजे. डिस्क्वालिफाय 100% मी सांगतो, जे शिस्त पाळणार नाही त्यांना मी डिस्क्वालिफाय करू शकतो. शिस्त पाळायलाच लागते ना. इफ यू वॉन्ट टू बिकम अ गव्हर्नमेंट सर्वंट तुम्हाला शिस्त पाळायला नको का? शिस्त पाळायलाच लागते.